मगासच्या लक्षवेधीचा शेवटचा प्रश्न, मला फक्त मंत्री महोदयांना सूचना करायची आहे की जसं विद्याताई ह्या ठिकाणी म्हणाल्या की प्रकल्पग्रस्त, तसं महानगरपालिका जेवढ्या महाराष्ट्रात महानगरपालिका आहेत त्यांच्या हद्दीत, रेल्वेच्या हद्दीत असलेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्ट्या आहेत, त्यांना दरवर्षी रेल्वेवाले नोटीस पाठवतात की आता तुम्ही हे रिकामं करा. तर मागच्या वेळेस जेव्हा हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की ह्या बाबतीत एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्रात घेण्याची गरज आहे आणि ते लवकरात लवकर घेणार होते, पण अजून एक वर्ष झालं आणि अशी गोष्ट झाली नाही आहे. लाखो असे अफेक्टेड आहेत तिथे जे रेल्वे हद्दीत राहतात आपल्या महाराष्ट्रात, तर त्याबद्दल महाराष्ट्र शासन काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का, किंवा रेल्वेकडून रेल्वेशी डिस्कशन करून ते रेग्युलराइज त्या झोपडपट्ट्या होणार आहेत का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य पंडितताईने जो मुद्दा मांडला हा या लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा आहे, परंतु आपण जो मुद्दा मांडला तो रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांबाबत आहे, त्याची माहिती शासन नक्की घेईल.